सणांना असलेला पूर्वीचा पारंपारिक गंध आता आधुनिकतेच्या नावावर हरवत चालला असल्याचं वारंवार जाणवत आहे कारण आर्टिफिशियल सजावटी गोंगाट यांमुळे सणाचा खरा आस्वाद हवा तसा मिळत नाही त्यातल्या त्यात साखरेचे हार कांगन यांची तर पूर्वी वर्षभर वाट पाहिली जायची पण आता ह्या वर्षी हार विक्रीत कमालीची घट झाली असल्याचे व्यावसायिक सांगतात गुढी उभारताना हार घालण्याची प्रथा कमी झाल्याने खप कमी झाला असंही याबाबत व्यापारी बोललेत होळी हा सण जवळ येताच साखरेच्या पाकापासून हार कंगण व बत्ताशे बनवण्याचे छोटे छोटे कारखाने सुरू होतात या साखरेच्या पाकापासून बनवलेले हार श्रद्धाळू भक्त होडी मातेला घालतात तसेच पुढे गुढी उभारल्यानंतर गुढीच्या कळसावर हार घालतात घरातील लहान मुले हातात कंगन तर मुली गळ्यात हार घालून गुढी पाडव्याच्या दिवशी आनंदात मिरवून घेतात व मित्रमैत्रिणी एकमेकात जमल्यावर हातातील कंगन व गळ्यातील हार यांवर ताव मारतात एकमेकांसोबत ते वाटून खातात घरातील कुटुंब प्रमुख आखाजी यानिमित्त मुले नातवंड घरी येणार म्हणून हार कंगन आधीच घरी आणून ठेवतात हार कंगन बनवण्याचा व विकण्याचा व्यवसाय ठराविक सणानिमित्त व ठराविक काळापुरताच असला तरी मात्र खूप मोठी आर्थिक उलाढाल यातून होत असते कारण खेड्यातून या हार कंगनला खूप महत्त्व व आकर्षण आहे तसेच रूढी परंपरेशी याचा जवळचा संबंध आहे तरीही यावर्षी हार कंगण विक्रीत कमालीची घट झालं असल्याचं व्यावसायिक सांगतात गुढी उभारताना हार कंगण घालण्याची प्रथा होती ही प्रथा आता थांबल्याने खप कमी झाला आहे असं त्यांचं म्हणणं आहे हा रुपये पाव चालू आहे आणि व्यापार कमी एकदम कस माल एकदम आणून आहे पाणी नाराज हे करतोय हो पण मजूर एकदम महाग हे करतोय वीस रुपये पावपार मितोय सेलनी या एवढा